शक्ति कुठेतरी धर्मांत शक्ति त्याला फक्त एक धर्म घ्यायचा आणि बाकीच्या धर्मांच्या संदर्भामध्ये हिंदुत्ववादाचं म्हणून जो काही त्या संदर्भामध्ये निर्माण विरोधाचं काम करत आहे अशा प्रकारची घातकृती या देशाला परवडणारी नाही हे असा मानणारा मोठा वर्ग आज जनतेमध्ये आहे त्यांचं निश्चितपणाने आमची त्याचा श्रद्धा आहे आम्हा त्याच्या भावनेचा आम्ही निश्चितपणाने आदरच करणार आहोत आणि त्याच्या भावनेला त्याच्या भावनेचा आनंद होऊ नये म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांनी आज जो मानस व्यक्त केलेला आहे आणि आज जो त्या ह्या संपूर्ण गृहगटामधला एक ज्योतीचा जो सेक्युलर सर्व माझे पत्रकार बंधू खरं तर आज जी मी नियुक्ती झालेली आहे तर ह्या नियुक्तीसाठी बरेच जण इच्छुक होते सर्वजण हे अतिशय तत्पर आणि योग्य असे सर्वजण या ठिकाणी इच्छुक होते पण त्या सर्व इच्छुकांचं एकमताने आणि एकमुखाने ज्यांना समर्थन होतं ते नाव म्हणजे पांडुरंग तांडे पाटील आणि ही नियुक्ती खरोखर सार्थ अशी आहे एक कळाव्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळालेली आहे कारण की ज्यावेळेस पक्ष स्थापना झालेली होती त्यावेळेस औरंगाबाद तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मार्केट कमिटीपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप एक चांगली व्यक्तीची या ठिकाणी निवड केलेली आहे खरं तर ही परिस्थिती एक आव्हान आहे हे पद म्हणजे एक आव्हान आहे कारण की अशा परिस्थितीमध्ये परत संघटना म्हणजे परत बांधायची आहे आणि या ठिकाणी खूप असं काम करायचं आहे मी मनापासून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचं मनापासून तिघांचंही हार्दिक अभिनंदन करते आणि अशी अपेक्षा करते की महिला संघटन बांधण्यासाठी सुद्धा आम्हाला तिघांचंही सहकार्य मिळेल आणि त्यांनी जे पण कार्यक्रम दिले ते आम्ही अगदी तंतोतंत पार पाडू अशी ग्वाही या ठिकाणी देते आणि आम्ही संघटन बांधण्यासाठी तत्पर असू अशी ग्वाही या ठिकाणी देते परत एकदा त्यांचं अभिनंदन करते थांबते.